जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पाणी तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील विभागनिहाय आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रत्येक गावात लक्ष ठेवून पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या संशयित व्यक्तीची तातडीने कोरोना चाचणी करण्याच्या सूचना तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिल्या आहेत. यावेळी पाळणे तालुक्यातील 7 आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी या बैठकीला हजर होते. यामध्ये ज्या गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येईल तिथे त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा शोध घेऊन किमान 20 व्यक्तींना विलगीकरण करून त्यांच्या कोरोना चाचण्या कराव्यात. तसेच प्रत्येक गावात पुन्हा कोरोना ग्राम सुरक्षा समिती कार्यान्वित करण्यात येणार असून यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांच्या एकत्रित पथकाने कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन तेथे पोस्टर लावून 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून परिसरात कोरोना नियमासंदर्भात जनजागृती करणे, संपर्कातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारणे अशी कामे असणार आहे. तसेच खासगी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांची माहिती त्वरित कळवणे गरजेचे असून तसे न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले जातील असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी बैठकीत सांगितले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.